भगत आणि गोकुल अरविंद जी भोईरी साहेब संस्थापक अध्यक्ष साहेबांनी आपला निरोप घेतलेला आहे. काही महत्वाच्या कामासाठी त्यांना जायचं होतं आणि ते या अंतिम सामन्याचं नाणेफेकी उडवून इथून त्यांनी आपला निरोप घेतलाय. पहिला चेंडू 5:47 फायनलचा पहिला चेंडू पडलाय आणि पहिल्या चेंडूवर एका सिंगल धाव अशोक भगत यांच्या बॅट मधून आलेली आहे. अगदी अंतिम सामन्यातून नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी चा एक चांगला निर्णय रांजनोली संघाच्या संघनायकाने घेतलाय. इथे हा चेंडू वाईट आलाय. नामदेव चौधरी पहिले पॉवर प्लेच षटक हाताळण्यासाठी आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आहेत. पहिल्या चेंडूवर अशोक भगत यांच्या बॅट मधून एक, दुसरा चेंडू आलाय वाईट, धावा लागले 2. इथे अगदी बॅक टू द बॉलर असा मारा, झेलची संधी होती. नामदेव चौधरीनं मात्र झेल टिपता आला नाहीये. गोकुल यांना इथे जीवनदान मिळालाय. अगदी फायनल सामना 5:47 या फायनल सामन्याचा पहिला चेंडू टाकलाय. इथे हा चेंडू पुन्हा एकदा नामदेव चौधरी यांना टाकावा लागेल. अतिशय चांगली स्पर्धा गावदेवी ओली 40+ संघाच्या माध्यमातून ग्रामपंचायत ओलीची मान सन्मान वाढवणारी स्पर्धा आपण पाहतोय. इथे चेंडूला उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत. इथे झेल ड्रॉप होतोय, झेल सुटलाय, जीवनदान मिळालाय आणि अगदी भाऊ पाटील सरांनी तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. बघे इथे 2 धाव आहेत की फलंदाज बाद आहे. अगदी आपल्या होम फोटो लाईव्ह टेक्निकल रूम मध्ये हा निर्णय सोपवलाय आणि काही का वेळेमध्ये त्याचं आपल्याला उत्तर मिळणार आहे. अंतिम फायनल सामना जय भोलेनाथ सरुलीपाडा आणि गावदेवी रांजनोली, झेल ड्रॉप झालाय गोकुल यांचा, मात्र धावचीतची अपील केलेली आहे. बघूया अशोक भगत सेफ आहेत की बाद आहेत. आमचे तिसरे पंच स्वतः टेक्निकल रूम मध्ये आणि फलंदाज सेफ आहे. 2 धावा पूर्ण, धावसंख्या 4, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आमचे तिसरे पंच सुरेश घरस सराणी हा निर्णय दिलाय. नक्की सॉफ्ट सिग्नल पंचानी लगेच कळवायचं आहे. इथे चांगला चेंडू, चांगल्या चेंडूची हाताळणी, डॉट बॉल येतोय. नामदेव चौधरी पहिलं पॉवर प्लेच षटक आहे. आता 2 क्षेत्रांच्या मधून चेंडू चाललाय एका टप्प्याने सीमापार. येतोय चौकार, गुड शॉट, चांगला फटका. 8 धावा झालेत, 5 चेंडू मध्ये 8 धावा आलेत. अजून 1 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले चा खेळ सुरू आहे आणि 5 चेंडू मध्ये 8. धावा, शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. बघा 5:47 पहिला चेंडू टाकलाय,
5:52 झालेली आहेत, अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे चेंडूला अगदी बॅकफुटला जाऊन कट केलाय, पॉइंट रिजन मधून चेंडू चालला डीप पॉइंट शिमारशीकडे, अखेरकार चेंडूला अडवलाय. 3 धावा धावून पूर्ण केलेत 34 साठी. प्रयत्न केला जाईल, मात्र गोकुल यांनी आपली विकेट बाल केलेली आहे. नक्कीच पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्यात 11 आणि एक फलंदाज बाद. मैदानामध्ये नवीन फलंदाज द्वारकनाथ म्हात्रे इंटर होत आहेत. नक्कीच गावदेवी रांजनोली संघासाठी किशोर पाटील कारिवली यांनी शुभेच्छा दिलेत, खास करून विनोददादा ठाकरे यांना शुभेच्छा दिलेत. किशोर भानुदास पाटील कारिवली गावचे उद्योगपती. नक्कीच सरवलीपाडा संघ आपण एकत्र येऊ नका प्लीज. सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला फलंदाजी करायची आहे. तर नवीन फलंदाज द्वारकनाथ म्हात्रे आलेत, गोलंदाज रतन. 4 ओव्हरचा हा मेगा फिनाले सामना आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1-11 इथे चेंडूला सोडून दिलाय. पहिला चेंडू वाईट टाकलाय, धावसंख्या 12. 12 धावा झालेत, 1 गडी बाद. गावदेवी रांजनोली इथे आज चेंडू देखील ऑन साइड ला वळवलाय. वेलकम देश घरात सुस्वागतम जय बजरंग कारिवली. नवीन 40+ संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर जयेश घरात कारिवली यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये शुभागमन. 2 धावीने संघाची टोटल 14 पोचलेली आहे. 14 धावा 7 चेंडू 1 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना अंतिम सामन्यातून गावदेवी रांजनोली. चांगला चेंडू अगदी गुडल्यांवर चेंडू पिचिंग केलाय. रतन एक चांगले खेळाडू आहेत. वेलकम संदीप एम पाटील जय बजरंग कारिवली सिनियर 40+ एक अष्टपैलू खेळाडू संदीप एम पाटील आपलं देखील या चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे चेंडूला ऑन साइड ला ऑन दी कार्पेट उडवलाय, चेंडू चाललाय अगदी डीप मिड विकेट रिजन ला. बाजीराव चांगलं क्षेत्ररक्षण करतायत, फक्त एका सिंगल धावीवर समाधान मानले द्वारकनाथ ना. धावसंख्या 15 धावून पोहोचलेली आहे. 9 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 15 धावा या रांजनोली संघाच्या फलकावर लागलेत. इथे चांगला चेंडू अशोक भगत यांच्यासाठी, स्वतः गोलंदाज चेंडूला उचलत आहेत. फक्त एक सिंगल धाव मिळेल, सिंगलनं धावसंख्या पोचलेली ती 16 10 चेंडू 16 धावा 1 गडी बाद अशी संत आणि शांत सुरुवात. इथे चेंडूला चिप करायचा होता, बघूया फलंदाज द्वारकनाथ बाद. स्क्वेअर लेग पंच भाऊ सरांचा बोट आकाशाकडे आणि मोठी विकेट द्वारकनाथ म्हात्रेजी. धन्यवाद कालू. पुन्हा एकदा सर्व खेळासाठी उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मी मनापासून स्वागत करतोय. सध्या युट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक या स्पर्धेला जॉईन आहेत आणि प्रेक्षक म्हणून खास करून आमच्या गावातील समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योजक आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या सौभाग्यवती भिवंडी मनपाच्या विद्यमान नगरसेविका आहेत सन्माननीय महेश परशुराम पाटील यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केलेलं आहे आणि खास करून अंतिम सामन्यातील दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट केलेलं आहे आणि सर्वात विशेष म्हणजे विनोदजी ठाकरे तुमच्यासाठी त्यांनी ऑल दी बेस्ट सांगितलेले. धन्यवाद महेश पाटील. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण लाईक करता. 2 बाद 16 धावा झालेत. इथे चेंडूला इनसाइड आउट, 1 धाव कंप्लीट केलेली आहे.
दुसऱ्या दहावीसाठी देखील निघालेत आणि दुसरी धाव देखील नीलकंठ भोईर आणि अशोक भगतनं पूर्ण केली आहे. दोन धावीनी दोन ओव्हरची समाप्ती. दोन बाद अठरा नऊच्या सरासरीनं या दोन ओव्हरमध्ये अठरा धावा आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये अकरा आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये सात. चांगली गोलंदाजी केलेली आहे रतनेनी. चला 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 फास्ट करा, लगेच आपण टीम मीटिंग कमी करा. सूर्य अस्ताला गेलेला आहे, प्रकाश अगदी कमी झालेला आहे. सामना अगदी चांगल्या कंडिशन मध्ये आपल्याला कंप्लीट करायचं आहे. 5:57 झालेली आहेत. अजून या सामन्याची 6 षटक शिल्लक आहेत. गोलंदाज साई पाटील अगदी विकेट टू विकेट चेंडू हवेमध्ये. शतरक्षक आहेत दक्ष रवी भोईर. चांगला झेल फलंदाज बाद अशोक भगत. नवीन फलंदाज गोटीराम. एक इष्टिरक्षक फलंदाज आहे गावदेवी रांजनोली संघाचा. 3:18 13 चेंडूंचा खेळ संपलाय. 13 चेंडू मध्ये 18 धावा झालेत. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय चांगले ट्रॉफीज ज्या आम्हाला आरडी ग्रुपचे अध्यक्ष विनोददादा पाटील त्यांच्या स्वर्गवासी मातोश्री रिवते यांच्या स्मरणार्थ आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. प्लेअर ऑफ द डे उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज साठी देखील आम्हाला ट्रॉफ्या स्पॉन्सर झाले. सर्वांचं खूप खूप आभार. चांगला चेंडू साई पाटील, चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत, 1 विकेट घेतला, 1 डॉट. इथे गोटीरामनं चेंडूला अगदी ऑन साईडला उडवलाय. रवी भोईर तिथे उपस्थित आहेत. फक्त एक सिंगल धाव येईल. सिंगलनं धावसंख्या 19, 15 चेंडू मध्ये 19, फक्त 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंगचा. मोठ्या संख्येने अगदी प्रेक्षक देखील या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. सर्वांचं सरपंच उपसरपंच चषकामध्ये खूप खूप स्वागत. डॉट चेंडू आलाय. नीलकंठ भोईर 2 चेंडू मध्ये 2 वर, गोटराम 2 चेंडू मध्ये 1 वर, गौरकनाथ बाद झाले 4 चेंडू मध्ये 3, गोकुल बाद झाले 9 वर, अशोक बाद झाले 2 वर. इथे अजून एक चांगला चेंडू. यष्टी रक्षक चुकलेत. नक्कीच इथे नीलकंठ भोईर एकाच धावेवर समाधान आहेत. भाऊ पाटीलांचा इशारा येत नाही म्हणजे चेंडू बॅटला स्पर्श. बाईच आहे, यस बाईच इशारा केलाय भाऊ पाटीलनं. धावसंख्या 20 धावा. 17 चेंडू मध्ये हे 20 धावा आलेले आहेत. ओव्हर नंबर 3 शेवटचा एक चेंडू आणि हा चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त वळलाय आउटसाइड ऑफ स्टंपच्या दिशेनं आणि पंचाने त्याला वाईट घोषित केलाय. धावसंख्या 21 धावा झालेत. 21 धावा, 17 चेंडू, 3 गडी बाद. इथे हा चेंडू चांगला आहे. साई अगदी चांगली गोलंदाजी करतोय. बाईचा इशारा आलाय. तीन ओव्हर धावत आलेत 22 धावा, 18 चेंडू, 3 गडी बाद. चला चला शेवटचा आणि अंतिम आता चौथा ओव्हर आहे आणि नक्कीच नरेश तरे याचं येणं बाकी आहे. शेवटचा एक ओव्हरचा खेळ बाकी आहे. 22 धावा झालेत.
गोलंदाज बालाराम मोहीर चांगली सुरुवात. पहिला चेंडू डॉट टाकलाय नरेश तरे केलडू कक्षामध्ये बसलेला उभा झालाय. पाच चेंडू आहेत आता इथून नक्कीच त्याला चार चेंडू मिळतील. तीन दोन एक बघूया. एक तर एक धाव तर घेता घेता दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 24. 20 चेंडू 20 चेंडू 24 धावा. आता नरेश तरेला किती चेंडू मिळतील. तीन दोन की एक. इथे बघूया चेंडू आलाय लॉंग ऑफला आणि हा चेंडू जातोय रतन यानं हुलकावणे देऊन सीमापार. हा नशिबाचा चौकार. बालाराम भुईर नाराज आहेत या चौकाराने धावा बनल्यात 28. दुसरा चौकार आलाय 21व्या चेंडूवर. पहिल्या ओव्हर मध्ये चौकार आला होता आणि तो देखील 5व्या चेंडूवर. नक्कीच अगदी 15 मिनिटं झाली आहेत आणि 25, 27, 28 सेकंद. चेंडूला स्लॉग सीप केलाय. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये दुसऱ्या धावेसाठी. आता इथे फलंदाज घोटीराम धावचित बात. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलला धावसंख्या झाली ती 29. 4 बाद 29 शेवटचे दोन चेंडू अंतिम सामन्यातील पहिल्या इनिंगचे बाकी आहेत. मेगा फिनाले सामना सुरू आहे. जय भोलेनाथ सरवलीपाडा आणि गावदेवी रांजनोली. सोळा मिनिटं झालेत, 16 सेकंड, 17 सेकंड, 18 सेकंड, 19, 20, 21, 22 अगदी गोलंदाजी तर चांगली सुरू आहे सरवळी संघाकडून. बघूया नरेशला देखील चांगला चेंडू टाकलाय दुसऱ्या धावेसाठी. नरेश निघालाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. दोन धाव आलेत नरेश तरेच्या बॅटमधून. संघाची टोटल 31. शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि 31 धावा आपण पाहतोय. इथे फटका उडवलाय बघूया. रवी भोईर यांच्या डोळ्याच्या नजरेत समोरून चेंडू गेलाय सीमा पार. आणि या नरेश तरेच्या 8 धावा खूप काही सांगून जातील. 7 धावींनी संघाची टोटल झाली 37 आणि विजयाचं लक्ष 38 धावांचं. नक्की जो चौकार गेला तिथून कुठेतरी एकच चांगली धावसंख्येला आकार आलेला आहे. चला आपण त्वरित लगेच रांजणोली संघ फिल्डिंगसाठी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद काळू. पुन्हा एकदा सर्व क्रीडासाहिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर, करूया मान्यवरांना सन्मानित. खऱ्या अर्थानं ज्यांच्या नावानं आपण ही स्पर्धा पाहिली, या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं ज्यानं केलं आम्हाला मोलाचं सहकार्य, ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे ज्यांचा सियाचा वाटा आहे, विद्यमान सरपंच, प्रथम नागरिक, ग्रामपंचायत ओळी, सौभाग्यवती सपना यतीश म्हात्रे या माऊलींना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. मी रोहिणीताई यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या ताईंचं आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचंय. चला रांजणोली संघ उतरलाय. सरपंच उपसरपंच 2024 या स्पर्धेच्या प्रणेते आहेत. त्यांच्या नावाने या स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आपण आयोजन पाहतोय. सरपंच अस्काचं आयोजन सरपंच मॅडम यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं. स्वागत आणि सन्मान होतो अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. या स्पर्धेच्या प्रणेत्या, या स्पर्धेच्या मुख्य आयोजक, या स्पर्धेच्या कर्ता धर्ता म्हटलं तर भागवत ठरणार नाही आहे, कारण ज्यांच्या माध्यमात आपण पाहिला हा क्रिकेटचा बिग इव्हन.
प्रथम नागरिक सौभाग्यवती सपना यतीश मात्रे या माऊलींना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. स्वागत आणि सन्मान होतो अतिथींचा, मान्यवरांचा, पाहुण्यांचा, ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचचा, सौभाग्यवती सपना यतीश मात्रे या माऊलींचा या ठिकाणी शुभ सन्मान आज या मुख्य बासपटन मंचावर केला जातोय. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सौभाग्यवती कुंता विष्णू पाटील विद्यमान उपसरपंच खऱ्यातन ज्यांच्या नावाने आपण क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतोय, त्यांच्या नावाने या चषकाचं आयोजन पाहतोय, त्या माऊली देखील आपण सन्मानित करायचं आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उपदारशाळ आणि खऱ्यातन नेहमीच या स्पर्धेची आठवण राहील असा एक मोमेंटो, एक आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी त्यांना दिली जाते. त्यानंतर सरपंचताईंना विनंती असेल का आपण आपल्या शुभ हस्ते रोहिणीताईंचं आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं. विद्यमान सदस्यांनी माजी उपसरपंच ग्रामपंचायत ओवळी सौभाग्यवती रोहिणीताई गणेश मात्रे या माऊलींना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. रवी भोईर आणि दिनेश. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्मान्य निलेशजी जाधव माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी त्यांनी देखील केलं आम्हाला मोलाचं सहकार्य. मॅन ऑफ द मॅचच्या ज्या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहिल्या त्या ट्रॉफीज मला वाटतं त्यांच्याच माध्यमातून आम्हाला उपलब्ध झाल्या असं दानशूर व्यक्तिमत्व विद्यमान सदस्य अरविंदजी यतीश मात्रे आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. यतीश मात्रे निलेश जाधव यांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हॅलो, स्वागत आणि सन्मान होतो अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. सन्मान्य निलेश जाधव यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्मान्य मनोहर बळीराम पाटील विद्यमान सदस्य ग्रामपंचायत ओवळी यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. मी टार्झन पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करायचं, त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि नेहमीच खऱ्या अर्थाने स्पर्धेची आठवण राहील असा एक मोमेंटो त्यांना या ठिकाणी दिला जातोय. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्मान्य प्रतीकजी जोशी, प्रतीक जोशी यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. प्रतीक जोशी यांना देखील आपण करूया सन्मानित. विजयजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. चला फटाफट घ्या जरा. चला पाच धावा झालेत, दोन चेंडू. स्वागत आणि सन्मान होतो अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. सन्मान्य प्रतीक जोशी यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्मान्य नंदू बजागे खऱ्या अर्थाने स्पर्धेसाठी ज्यांच्याकडनं आम्हाला नेटची उपलब्धता झाली, ओम साई केबल नेटवर्कचे ते प्रोपरायटर मालक आहेत आणि त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने आम्हाला मोलाचं सहकार्य झालं. नंदू बजागे यांना देखील आपण सन्मानित करूया. चौकारणी धावसंख्या 9 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. त्यानंतर सन्मान्य विष्णू पाटील, विष्णू पाटील यांना देखील आपण करूया सन्मानित. विष्णू पाटील ज्यांच्या सौभाग्यवती ग्रामपंचायत ओवळीच्या विद्यमान उपसरपंच आहेत, विष्णू पाटील विकास पाटील आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. विकासजी पाटील स्वागत आणि सन्मान होतो अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. आदरणीय विष्णूजी पाटील ओलीगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि सुप्रसिद्ध उद्योजक आहेत, यांना आपण करूया सन्मानित. त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित छत्रपती बाबू पाटील ओलीगावचे समाजसेवक यांना देखील आपण करूया सन्मानित आणि सुप्रसिद्ध उद्योजक देखील आहेत. जे जे कोण दादा
यतीश आपण आपल्या शुभास्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचंय आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यानं केलं आम्हाला मोलाचं सहकार्य, नेहमीच जेव्हा जेव्हा आम्ही स्पर्धांचं आयोजन केलं तेव्हा तेव्हा मात्र ज्यानं खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी ज्यानं आम्हाला तन मन धन अर्पित केलं असं दानशूर व्यक्तिमत्व या व्यासपीठावर मंचावर आपण पाहतोय सन्मान्य विलासजी पाटील. विलासजी पाटील यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. नेहमीच खऱ्या अर्थानं एक मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी. ओके, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत दत्तू पाटील यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. त्यानंतर चला फास्ट केलं मित्र अदाणी अनिलजी म्हात्रे, अनिलजी म्हात्रे यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. आकाश पाटील, आकाश पाटील आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. आकाश पाटील, आकाश पाटील यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. त्यांच्या माध्यमातून देखील आपण एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झाली. श्री आकाश बारकू पाटील आणि त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र चिरंजीव क्रिश आकाश पाटील, आकाशजी पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया या स्पर्धेमधून. त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक ट्रॉफीज या ठिकाणी पुरस्कृत झाली आहे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून. त्यानंतर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट बक्षीस खऱ्या अर्थाने आपण पाहतोय बेस्ट प्लेअर ऑफ टुर्नामेंट या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू ज्याला सन्मानित केले जाते आणि त्याच्यासाठी जी ट्रॉफी आम्हाला उपलब्ध झाली स्वर्गीय कचरुबाई लुका जोशी यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र नातू आहेत कुंज विकास जोशी. विकास जोशी आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. विकासजी जोशी यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. एक ओव्हर दोन विकेट नऊ धावा झालेली आहेत. धन्यवाद मोहन दादा. एक ओव्हर दोन विकेट नऊ धावा 37 धावांचं लक्ष्य आहे. विकास जोशी यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट ट्रॉफीज बेस्ट प्लेअर ऑफ टुर्नामेंट मालिकावीराची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाली त्या दानशूर व्यक्तीला करूया आपण सन्मानित. यतीश म्हात्रे आपण आपल्या शुभतेचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. कॅमेरा थोडसा एक स्टेजवर स्टेज कवर कर एक मिनिट फक्त. स्वागत आणि सन्मान होता अतिथ्यांचं मान्यवरांचं पाहुण्यांचं विकासजी पाटील धन्यवाद. चला थांबू जरा आता मॅच संपू दे. धन्यवाद मोहनदादा भोईर. तर इथे हा वाईट चेंडू आलाय नीलकंठ भोईर दुसऱ्या ओव्हरला सुरुवात केलेली आहे. 38 लक्ष्य आहे आणि धावसंख्या झाली ती 10. अजूनही विजयासाठी 28 ची गरज आहे. इथे पलटी शॉट नामदेव चौधरी बाद झालेत, दिनेश बाद झालेत. इथे मात्र नितीन स्ट्राईकवर आहेत. रवी भोईर आणि नितीन तरे 11 धावा झालेत. 8 चेंडूंचा खेळ संपलाय. 38 धावांचं लक्ष आहे. बघूया नीलकंठ भोईर. हॅलो संदीप पाटील आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं. संदीपजी पाटील आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं. जपान कारगिल संघाचे एक नामांकित क्रिकेटर. नीलकंठ भोईर इथे चेंडूला उडवलाय. कोटीराम झेल सोडतायत. बघूया काय इशारा येतोय. इथे पंच काय इशारा करतायत. अगदी षटकार मौका भी दिया और छक्का भी दिया. हा षटकार नक्कीच जय भोलेनाथ सरुली पाडा संघाला संजीवनी देणारा षटकार ठरेल का. षटकारनी धावसंख्या झाली होती 17. नक्कीच गोटीराम अगदी खूप पुढे होते आणि चेंडू अगदी त्यांच्या पाठीमागे चालला होता.
आणि परिणामस्वरूप आपण पाहिले की या चेंडूवर एका नशिबाचा षटकार आलाय. नितीन चांगला फलंदाज आहे, इथे चेंडूला अगदी समोर ठेवलाय, दोन खेळाडू चेंडूला अडवतायत, मात्र नरेश तरेच चांगलं शत्ररक्षण आहे. दोन धावा इथे कंप्लीट तर केलेले आहेत, दोन धावीने संघाची टोटल आता जाऊन पोचली ती 19 या धावसंख्येवर. 19 धावा झालेत, ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे आणि अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटकारानंतर या 2 धावा जय बोलणे सरळी बाळा संघाला अगदी सरपंच चषकाच्या चषकाकडे घेऊन जाताना हा चेंडू आलाय वाईट. 20 धावा लागलेत, आता चेंडू शिल्लक आहेत 14 आणि धावा बनवजे 18. 14 चेंडू मध्ये 18 च समीकरण, चांगला फायनल सामना आहे. 14 चेंडू मध्ये 18 इथे अपील केलेली आहे, मात्र पंच सहमत नाहीयेत, उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. 13 चेंडू आणि 18 धावा, एक मोठा फटका सरवली संघाला सरपंच चषकाच्या ट्रॉफी कडे घेऊन जाईल. 1 विकेट 1 डॉट हा रांजनोली संघाला सरपंच चषकाच्या ट्रॉफी कडे घेऊन जाईल. इथे अगदी चेंडूची लाईन देन चांगली होती, शॉर्ट थर्डमॅन रिझर्व मध्ये, बघूया इथे काय घडलंय. अगदी 2 धावा इथे कंप्लीट केलेली आहेत, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नीलकंठ भोईर नाराज आहे, तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. धन्यवाद काळूजी. पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. बघा विनोदजी ठाकरे, तुम्हाला देखील स्पर्धेमध्ये सुवर्ण संधी असेल. आपण जर या चषकाचे मानकरी ठरला तर सन्मानित चिंतामणजी पाटील यांच्याकडे तुमच्या संघाला 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. त्याचबरोबर मान्य श्री किशोर भानुदास पाटील सध्या आउट ऑफ टूर गुवाहाटी येत आहेत, त्यांनी देखील तुमच्या संघाला ऑल दी बेस्ट केलेलं आहे. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद मोहनदादा भोईर. बघूया या चेंडूवर 2 धावा आलेत की फलंदाज बाद आहे. फलंदाज सेफ आहेत, 2 धावा पूर्ण, 2 धावा पूर्ण. चला सामना लगेच आपण ऑन करा. 2 धावीनी संघाची टोटल 22, आता येणारे चेंडू 12 आणि धावा बनवायचे 16. नक्कीच 12 चेंडू 16 धावा. चला स्पीडअप करा प्लीज. सूर्य अस्ताला गेलाय, अगदी 6:20 झालेली आहेत आणि अजूनही 2 ओव्हर या अंतिम फायनल सामन्याची शिल्लक आहेत. गोलंदाज द्वारकनाथ मात्रे 12 चेंडू आणि 16 धावा. बघूया 12 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. विलास पाटील जॉली कामतगार संघाचे एक सिनियर खेळाडू यांनी या स्पर्धेसाठी आज मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात आपल्याला गिफ्ट एम्पर स्पॉन्सर केले आहेत. गावदेवी ओली संघाच्या वतीनं त्यांचे देखील विशेष आभार. गोलंदाज येतोय द्वारकनाथ मात्रे, 12 चेंडू 16 धावा. ओव्हर द विकेट मीडियम फास्ट गोलंदाज आहे, समोर फलंदाज रवी भोईर. 12 मध्ये 16 चेंडू चाललाय, अगदी पंडित पाटील चेंडूला उचलत आहेत. एक सिंगल, सिंगलने धावसंख्या झाली ती 23 11 चेंडू आणि 15 धावा. 11 चेंडू मध्ये 15 धावा, 11 चेंडू मध्ये 15 धावांचं समीकरण. मेगा फिनाले सामन्यातून 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जय बोलणे सरवली पाडा संघ आपण पाहतो. इथे स्टँड अँड डिलिव्हर, अगदी चेंडूला समोर उडवलाय, एक कडक फटका नितीन तरीच्या बॅट मधून. आता सामन्याचं समीकरण 10 चेंडू आणि 11 धावा, 27 ही टोटल आता संघाच्या फलकावर लागलेली आहे.
नितीन तरेचं कौतुक करावं लागेल. अगदी चौथ्या क्रमांकावर आलाय. चार चेंडूमध्ये आतापर्यंत त्यांनी 14 धावा ठोकलेत. पाच चेंडूमध्ये इथे फटका उडवलाय आणि हा चेंडू देखील सीमा पार षटकार. पंडित पाटील डीप मिड विकेटला उभे होते. नक्कीच इथे आता फायनलची ट्रॉफी उचलण्याच्या तयारीमध्ये दिसतोय. जय भोलेनाथ सरवली पाडा. नक्कीच या संघानी याआधी एक ट्रॉफी जिंकलेली आहे आणि आता बघूया दुसरी ट्रॉफी उचलण्याच्या तयारीत. 9 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण शिल्लक. नऊ चेंडू मध्ये 5 धावा. नक्कीच आपण जय भोलेनाथ सरवली पाडा संघाला जर आपण पाहिलं तर त्यांनी अंतिम विजेतेपद इथे हा विजयी षटकार दुसरी ट्रॉफी उचललेली आहे. जय भोलेनाथ सरवली पाडा संघाने अभिनंदन. अभिनंदन अभिनंदन अगदी विनोददा ठाकरे यांच्या संघाला पराभूत करून जय भोलेनाथ सरवली पाडा संघाने दुसरी ट्रॉफी उचललेली आहे. चेरोबा कोण या स्पर्धेमध्ये देखील जय भोलेनाथ सरवली पाडा संघ अंतिम विजेता राहिला होता आणि या स्पर्धेतून देखील त्यांनी सरपंच चषकाची ट्रॉफी पटकावलेली आहे. अभिनंदन 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 आणि हडलक टपलक जय गावदेवी रांजनोली ओटू मोंदा भोईर.